या बांगलादेशांना फिरायला जागा कशी मिळते, राहायला जागा कशी मिळते? आणि हा भारतासमोरचा देशाचा सगळ्यात मोठा धोका आहे, आपल्याला समजत नाही का? इतक्या वेळेला अनुभव येऊन देखील इतके बॉम्ब ब्लास्ट झालेत, इतकी माणसं मेली आहेत आजपर्यंत, पण ह्याच्यात ना आम्ही सुधरत नाही होत, आमचं प्रशासन सुधरत नाही आहे. मी अनेकदा ही गोष्ट सांगून झाली, माझ्या भाषणात ही गोष्ट बोललोय, पण प्रत्येक वेळेला जळल्यानंतर तुम्हाला माझा वास येतो. तुरळक होत्या, मी गोष्ट काही गोष्ट बोलतोय. म्हणजे वाढत 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 दोन मजली, तीन मजली, चार मजली हे वाढत गेलं. आज प्रशासनांच्या समोर वाढत गेलं ना, तिथे आतमध्ये पोलीस जाऊ शकत नाही, तिथे फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही, तिथे कुठच्याही यंत्रणा जाऊ शकत नाही, तिथे नक्की आतमध्ये काय चाललंय ते कोणी बघायचं? हे जे सगळे मोहल्ले वाढून ठेवलेत ना या लोकांनी, हे ह्यांच्याच कार्यकाळात वाढले ना. त्यासमोर येताना हिंदुत्वाच्या गोष्टी बोलायच्या आणि हे सगळं अख्खा बेस करून ठेवायचा. एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना, अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवेन मी. परत कोणाची वाकडी हिंमत नाही होणार बघायची.